अहमदनगर शहरात सुरू असलेल्या रस्ता काँक्रीटीकरण कामाची मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी पाहणी केली आहे. अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने राज्यस्तरीय नगर उत्थान महाभियान योजनेतून आपण शहरातील प्रमुख 24 रस्त्यांची कामं हाती घेतली असून या कामातील सिमेंट काँक्रीटचा दर्जा हा M40 ग्रेडचा असून शहरातील 5 काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. ती प्रगती पथावर चालू आहे. यामध्ये माऊली संकुल ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तसेच लालटाकी ते दिल्ली गेट आणि बागरोजा हडकोपर्यंत रस्त्याच्या कामाची पाहणी केली. या सर्व रस्त्यांची डिझाईन चीफ इंजिनियर मुख्य अभियंता बांधकाम विभाग यांनी प्रमाणित केले असून त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. नगर शहराचा शाश्वत विकास व्हावा यासाठी पुढील 20 ते 25 वर्षाचं नियोजन करून दर्जेदार व कायमस्वरूपीच्या रस्त्यांची निर्मिती होतीये. रस्त्यांची कामं सुरू केली असल्यामुळे वाहतूक वळविण्यात आली असून काही प्रमाणात नागरिकांची गैरसोय होतीये. तसेच खोदकामामुळे ड्रेनेज आणि पाण्याची लाईन फुटल्याने देखील त्रास होत असेल यासाठी तातडीनं दुरुस्ती करून पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्यात. आता थोडाफार त्रास होत असेल मात्र आपण सर्वजण मिळून पुढच्या नगरच्या भविष्यासाठी काम करूया. यासाठी नगरकरांनी सहकार्य करावं असं आवाहन मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी केलंय. अहमदनगर शहरात सुरू असलेल्या रस्ता काँक्रीटीकरण कामांची आयुक्त यशवंत डांगे यांनी पाहणी केली आहे. यावेळी शहर अभियंता मनोज पारखे, इंजिनियर श्रीकांत निंबाळकर यांच्यासह अधिकारी, ठेकेदार, कर्मचारी उपस्थित होते. मनपा आयुक्त यशवंत डांगे हे दररोज सकाळी नगर शहरात दैनंदिन कामाची पाहणी करत असतानाच कुष्ठधाम नाल्याजवळ उघड्यावर कचरा टाकण्यासाठी आलेल्या नागरिकाला स्वच्छतेबाबत खडेबोल सुनावत सावेडी डेपोत कचरा टाकण्यास भाग पाडला. तसेच गजराज फॅक्टरी समोर विनापरवाना बांधकाम चालू असल्याचं आढळून आलं. त्या ठिकाणी फॅब्रिकेटरचं साहित्य जप्त करत महापालिकेनं कारवाई केली आहे. याचबरोबर कुष्ठधाम रोडवरील नाल्याची झालेली दुरावस्था पाहून त्वरित साफसफाई करण्याचे आदेश विभागाला देण्यात आले. तर अशा धडाकेबाज कारवाईच्या माध्यमातून आयुक्त यशवंत डांगे हे शहराची प्रतिमा सुधारण्याचं काम जोमानं करतायत. याबद्दल नागरिकांमधून त्यांचं कौतुकही होत आहे. नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्तता प्रशासक अहमदनगर महापालिका. अहमदनगर महापालिकेच्या वतीने राज्यस्तर नगरोत्थान महाभियान योजनेतून आपण शहरामध्ये जवळजवळ 24 रस्ते जे प्रमुख रस्ते आहेत शहरातले त्याचं M40 या ग्रेडमध्ये काँक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ केलेला आहे आणि 5 रस्त्याचं त्यातील काम प्रगतीपथावर आहे. आजचा हा जो दिल्ली गेट ते बागराजा हडको चौक या ठिकाणच्या रस्त्याची मी प्रत्यक्ष पाहणी केली. सर्व रस्त्यांची डिझाईन ही चीफ इंजिनियर मुख्य अभियंता बांधकाम विभाग यांनी प्रमाणित केलेली आहे. त्याला राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे. एक शाश्वत आणि चांगल्या पद्धतीचे मजबूत आणि पुढचे 20-25 वर्ष टिकणारे या रस्त्यांची निर्मिती होत आहे. नागरिकांची काही प्रमाणात ट्रॅफिक डायव्हर्जनमुळे किंवा तुटफुटमुळे गैरसोय होऊ शकते. आपण ज्या काही तुटफुटी होतात, नालीची तुटफूट होते, पिण्याच्या पाण्याच्या कनेक्शनची तुटफूट होते, ते आपण लगेचच आपण ते दुरुस्त करून त्या पूर्ववत करून देतो आहे. आणि काही ट्रॅफिक डायव्हर्जनमुळं जरा थोडाफार ट्रॅफिकचा जर त्रास झाला तर तो पुढच्या नगरच्या भविष्यासाठी आपण त्यासाठी सहकार्य कराल असं मी आपल्याला आव्हान करतो. आणि अतिशय चांगले आणि उत्तम दर्जाचे रस्ते आपण महापालिकेच्या माध्यमातून निर्माण करत आहोत, तरी नागरिकांनी सहकार्य करावे. धन्यवाद. प्रतिनिधी जाईद शेख, न्यूज टुडे 24, अहमदनगर.